ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कागल उपसभापती वरस गुन्हा दाखल, जेसीबी मधून गुलाल उधळणे पडले महागात। कागल उपसभापती पदी मनीषा संग्राम सावंत यांची निवड झाली। त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बानगे गावात जल्लोषात मिरवणूक काढली। जेसीबी मधून गुलाल उधळत काढलेले या मिरवणुकीचा जिल्हाभर चर्चा झाली होती, पण आता हाच जल्लोष कागल पंचायत समिती उपसभापतींना भोवला आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, उपसरपंच लंबे, जेसीबी मालक नेताजी पाटील, फोटोग्राफर यांच्यासह 16 जणांवर कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कोरोना महामारीचं संकट गळत असताना देखील याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं नाही। उपसभापती पदाची निवड होताच काढलेली मिरवणूक गंभीर आहे। ही मिरवणूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी याबाबतचा गुन्हा नोंद केला आहे।